मिरज अमृत योजनेवरून आज पुन्हा एकदा सांगली महापालिकेच्या महासभेत सर्वपक्षीय सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. याबाबत निर्माण झालेल्या संशयाबाबत आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी सविस्तर स्पष्टीकरण देऊन सदस्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला. आयुक्तांनी महासभेतील भूमिका ही प्रशासनाची स्वच्छ आणि स्पष्ट बाजू मांडणारी ठरली. दरम्यान सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या महासभेमध्ये मिरज अमृत योजनेवरून आज विरोधक आक्रमक दिसले. यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधकांनी सभा दणाणून सोडली. ब्युरो रिपोर्ट. सन्माननीय सदस्यांनी बरेचसे मुद्दे उपस्थित केलेत. विशेषतः संतोष पाटलांनी फार चांगल्या प्रकारे काही मुद्दे मांडलेत. त्याचं क्लेरिफिकेशन होणं फार गरजेचं आहे. त्यामध्ये विशेषतः स्वाती शिंदेताईंनी जो काही मुद्दा केला ती चूक होती का? मी कालही सांगितलंय, परवाही सांगितलंय, याच्या अगोदरच्या जनरल बॉडीमध्ये हे छायरित्या सांगितलेलं आहे. याच्यात कसलीही चूक नाही, हे छायरित्या सांगितले. पेपरमध्ये छापलं, इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये पण आलं. वित्त आयोगाच्या संदर्भातला आपला मुद्दा होता की बाबा आता हा सगळाच पैसा इकडे जाणार असेल तर डेव्हलपमेंट कशी करायची. आपल्या सर्वांना माहिती आहे की शासनाच्या विविध योजना इतक्या कोल्हापूर आपल्या सांगलीमध्ये आपल्या 2-300 कोटीच्या योजना सुरू आहेत. कोल्हापूर सोलापूरमध्ये 1000-1000 कोटीच्या योजना सुरू आहेत. त्या सगळ्या योजना सुरू होत असताना फार जोरात सुरू होतात पण नंतर विविध कारणाने ते रखडलं जातं. कारण त्यात एक महत्वाचं कारण असतं की स्वहिस्सा महानगरपालिकेचा भरायचा कसा. सातत्यानं चर्चा होतो, सगळीकडे होतो, हा काही आपल्याकडे होतो असा नाही. आणि आपण जो ठराव केलाय पाटील साहेब, आपण जो ठराव केलाय 120 असेल किंवा त्यानंतर स्टँडिंगनं केला की बाबा आम्ही पैसे भरणार नाही, आम्हाला पैसे, आमच्याकडे एवढे पैसे नाही आहेत, हे शासनाने भरावेत, असे ठराव पूर्ण महाराष्ट्रामधून सगळीकडून आले होते. मी आणि नगर आयुक्त आम्ही एका दिल्लीच्या एका कार्यक्रमामध्ये एकत्र होतो. आमच्या दोघांचं हे ठरलं तिथं की हे सर्व दोन्ही ठराव जे आपले ठराव आहेत त्यांचा ठराव आहे हे सर्व आपण शासनाकडे पाठवू. तिथून त्या दिवशी प्रिन्सिपल सेक्रेटरी पण मॅडम तिथं होत्या, आम्ही तिथंच चर्चा केली. त्यामुळे तुम्ही आमच्याकडे पाठवून द्या, हे शासनाचे अधिकार आहेत, शासन ठरवेल काय करायचं, ते पैसे द्यायचे नाही द्यायचे ठरवेल शासन. पण तरी सुद्धा मी आपल्याला नक्की सांगतो की हे सगळे ठराव जे झाले ते 2017 पिरियड मध्ये झाले. 16/31/2016 पहिला जनरल बॉडीचा ठराव झाल्यानंतर मग सबसिक्वेंट 2017 पिरियडमध्ये स्टँडिंग आणि जनरल बॉडीचे ठराव. आम्ही हे तुमचे ठराव रद्द करण्यासाठी पाठवलेली तारीख आहे 4 मार्च 2018. आता त्याच्या ऑब्जेक्शन येईल इतक्या उशिरा का पाठवू. आमचंही हेच मत होत की शासन जर का पैसे देणार असेल तर मग आपण प्रयत्न करू, काय होत असेल त्याच्यातनं शासन देणार असेल पैसे तर चांगलं आहे. आणि म्हणून आम्ही हा ठराव उशिरा रद्द करण्यासाठी पाठवतो. ते सुद्धा जेव्हा ही हायकोर्टमध्ये केसेस केल्या तेव्हा हे मुद्दे निघाले पाटील साहेब. हायकोर्टचा निर्णय बघितला त्यात म्हटलंय हायकोर्टने की जेव्हा ही केस रजिस्टर किंवा हायकोर्टमध्ये आली तेव्हा तुम्ही हे ठराव रद्द करण्यासाठी पाठवले शासनाने. हे आम्ही महानगरपालिकेने शासनाने त्यावेळेस रद्द केले. हे शासनाने हायकोर्टनं सुद्धा त्यांच्या रुलिंगमध्ये म्हटलंय आणि ते रेकॉर्डवरती आलं.
अतिरिक्त पैसे द्यायचे की नाहीत, 8.16% वरती पैसे द्यायचे की नाहीत ह्याच्यावर सुद्धा आम्ही, आणि त्याबरोबर त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरच्या वकिलांनी हे हायकोर्टला विचारलं की साहेब आम्ही काम सुरू करायचं असेल तर कसं करायचं, आम्ही काम सुरू की करू की नको, हायकोर्टनं सांगितलं तुम्हाला काम तर सुरू करा, आम्ही कुठं म्हणलं तुम्हाला काम थांबवा, आम्ही काय स्टे दिलंय का, त्यामुळे तुम्हाला काम थांबवता येणार नाही, पण त्याबरोबर याची जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरची राहील. बघा तुम्ही रुलिंग, याचा अर्थ आपण ज्या आज चर्चा करतो ह्या सगळ्या चर्चा, तुमचा 342 ठराव सोडून त्या सगळ्या हायकोर्टमध्ये चर्चेला आलेल्या होत्या, आणि म्हणून त्याच्यात 4 महिने गेले आणि सातत्यानं 2-2, 3-3 दिवसांमध्ये ह्याच्यात हायकोर्टमध्ये तारखा लागू होत्या. वित्त आयोगासंदर्भात हे मुद्दे आहेत की ह्या योजना प्रचंड रखडलेल्या आहेत. UIDSSMPची योजना 2006 दरम्यान काहीतरी सुरू झाली, हे शासनानं 14 वित्त आयोगातून पैसे दिले नसते तर नक्की मी सांगतो तुम्हाला ही योजनाच पूर्ण झाली. 4 वर्षांमध्ये शासनानं पैसे दिलेले होते. 2016 14 वित्त आयोग जेव्हा सुरू झाला तेव्हा पैसे आले, आणि म्हणून आपण ही योजना पूर्ण करू शकतो. आपल्या सर्वांना माहिती आहे, यांनी काही सांगायची नवीन सांगायची गरज नाही, फक्त नवीन जे सदस्य आहेत त्यांच्यासाठी सांगतोय मी. आणि त्याबरोबर आता ही डेव्हलपमेंट कशी करायची, आता शासनानं तर ऑलरेडी 100% वेगवेगळ्या योजनांसाठी पैसे खर्च करा म्हणून सांगितले. शासनाचं मत असं आहे की तुम्ही शासनाच्या नवीन स्कीम्स आहेत त्या योजनेमधून सुद्धा आपण रस्त्याचे काम मागू शकतो, त्याच्यातून आपण आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर आपण रस्ते 24 कोटीचे रस्ते त्यांच्याच माध्यमातून केलेले आहेत. आपण ह्या वर्षी 11.5 कोटी रुपयाचे रस्ते आपण त्यांच्या मार्फतच करणार आहोत. 11.5 कोटी रुपये मी सांगतोय ते बरोबर सांगतोय, मी सांगतोय ते घाके साहेब बरोबर सांगतोय, पण ह्याच्यात आपल्या सर्वांना जे अपेक्षित आहे, आपण सर्वांनी गेल्या वर्षभरामध्ये 1.5-2 वर्षांमध्ये पहिले 6 महिने बरोबर गेले, नंतरचे जे काही झालं तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मी फाईल मंजूर करणार आहे म्हटल्यानंतर दंगा सुरू झाला, मी फाईल थांबवलं नाही, मी काही गोष्टी नक्की म्हटलाय की बाबा हे खरंच करणं गरजेचं काही तपासा, त्याचा हेतू आहे की मी नक्की सांगतो. मी जनरल मी सांगतो, मी जनरल बॉडीमध्ये मी बोलतो आहे याचं मला भान आहे. ज्या मी हे जनरल बॉडीमध्ये बोलतो आहे याचं मला भान आहे, पत्रकार आहे त्याचंही भान आहे मला, पण काही फाईल्स नक्की चुकीच्या आल्यावर विरजेत न आल्या त्यांनी तपासायला सांगितलं. एका फाईल मध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो काढण्यात आणि जोडले अशा फाईल्स होत्या. दुसऱ्या कुणाला समजलं नाही, फक्त आयुक्तांना समजलं त्या, कारण आयुक्त सह्या करत असताना बघतात. तेव्हा साहेब न बघता करत नाही मी काही साहेब, माझं मत एवढंच आहे, माझं एवढंच मत आहे याच्यात, माझं एकच मत आहे याच्यात की मला जो उद्या समजा हे चुकीचं झालं तर तुम्ही परत इथे चंद्र कोटीमध्ये येणार हे साहेब तुम्ही सही कशी केली, हे का बघितलं नाही, हे ह्याच्यात हेतू तो आहे. आता याच्यात निर्णय जर का ह्याच्यातला विरोधात गेला तर काय करायचं, हा मुद्दा तुमच्या सर्वांसाठी आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय 36-37 कोटी रुपये जे भरायचे आहेत गाडगे साहेब, त्यातली 27 कोटी ऑलरेडी शासनानं दिले 14 वित्त आयोगामध्ये. 14 वित्त आयोगाचे पैसे आता पाटील साहेबांनी म्हटलं की मी वाचून दाखवतो, हे सगळे लोकांच्याकडनं येणाऱ्या टॅक्स मधलेच पैसे आहेत. शासन पैसे छापत असतं जेव्हा लोकांच्या, आपल्याला सर्वांना माहिती आहे, मी हे सगळं सांगायला नको, तर ह्याच्यात आता आपली जबाबदारी किती आहे. शासनानं ऑलरेडी पैसे द्यायला सुरुवात केली आहे, मार्चच्या अगोदर 14 वित्त आयोगाचा दुसरा हप्ता येईल, तो हप्ता इकडे वर्क करायचा की ड्रेनेजला वर्क करायचा हे शासन फोन करून विचारतं मला, हेही सांगतो तुम्हाला की खेबुरकर साहेब हे पैसे कुठे आयुक्त म्हणून कुठे वर्क करू आम्ही ना.
मी नाही म्हणलं साहेब तुमचं तुम्ही ठरवा, तिथं योजना ज्या योजना आहेत त्या योजनेला डायरेक्ट वर्क केलं जातं. त्यांनाही खुलासा करा, केंद्र सरकारकडून तिथे आला सांगतो मी तुला 3% रक्कम कोण देणार, हा एक मुद्दा आपणच उपस्थित केला. शासन देत नाही तुम्ही बोलणार असाल तुम्ही थांबतो.